नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाचा जोर रविवारपासून कमी होणार। दक्षिण गुजरातची किनारपट्टी तेलंगणापर्यंत चक्रवाळाची स्थिती असून ती मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र दरम्यान आहे। त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। मात्र रविवारी तारीख 20 नंतर या भागातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। अरबी समुद्राच्या ईशान्य भाग ते दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत असून समुद्र सपाटीपर्यंत 3.1 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच उत्तर प्रदेशच्या आग्नेय भाग परिसर आणि राजस्थानच्या ईशान्य भाग परिसरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे। बंगालच्या उपसागराच्या पश्चिम आणि आंध्र प्रदेशच्या कमी दाबा क्षेत्र असून त्याची चक्रीवादळ वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात 80 काही ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे। त्यामुळे राज्यात काही ठिकाणी आज पावसाचा मेघ गर्जनेसह सरी पडतील व उद्यापासून तारीख 17 विदर्भात अनेक ठिकाणी उघडी पडणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडका होईल। तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही भागात 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचा पावसाचा जोर रविवारपासून कमी होणार आहे। दक्षिण गुजरातची किनारपट्टी तेलंगणापर्यंत चक्रवाताची स्थिती असून ती मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र या दरम्यान आहेत। यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। मात्र रविवारी 20 नंतर या भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा पावसाचा जोर रविवारपासून कमी होणार आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।